छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाच्या कामाची अमोलबापूंकडून पाहणी करून रखडलेल्या कामाची पाहणी व माहिती घेत विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहे. यावेळी गटनेते आनंददादा चंदनसिवे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, नगरसेवक गणेश पुजारी, नगर अभियंता कारंजे उपस्थित होते. काय परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून आहे? छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा सोलापूरच्या प्रवेशद्वारावर आहे. गेल्या बरेच वर्षापासून या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं असतानासुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या दिलंगिरीनं आणि बऱ्याचदा होत असलेल्या कामाच्या विलंबामुळं बरेच नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे भक्तसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहेत. आज शहरात येत असताना असं परिस्थिती बघितल्यानंतर लोक कायम सांगत असतात की लवकरात लवकर या पुतळ्याचं काम करणं गरजेचं आहे. पण वास्तविक आत्ता थोडासा पेज तयार झालेला आहे की ह्याचं जे इस्टिमेट केलं गेलेलं आहे ते इस्टिमेट केलेलं आहे ते फक्त वरच्या ज्या टाईल्स आहेत त्या टाईल्स लावायच्या की पूर्ण दगडी काम करायचं. पण आता दगडी काम करायचं असेल तर ह्याच्यामध्ये आहे त्या इस्टिमेटमध्ये 40% वाढ होणार असेल तर पहिली जी रक्कम आहे ती 85-85 लाख रुपये ते खूप कमी पडणार आहे. त्यामुळं वाढीव रक्कम पुढं मिळेल त्याच्यात पुन्हा बाकीच्या गोष्टी होतील ह्याच्यापेक्षा आत्ता जे काही टेंडरमध्ये ठरलेलं आहे ते काम आत्ता चांगल्या प्रतीचं होणं आणि लगेच होणं खूप गरजेचं आहे. राजकारण करायचं नाही पण राजकारण न केल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. प्रत्येक जण येत आहे, मी बजेट आणलं आहे, मी पुतळा आणलं आहे. संबंध सोलापूरकर ना माहीत आहे छत्रपती संभाजी महाराजांची सगळ्यात पहिल्यांदा राज्यव्यापी संभाजी जयंती कोण साजरी करत होतं, कुणाचा हा आग्रह होता सगळ्यांना माहीत आहे. पण आता राजकारण करण्याची वेळ नाही. मी एवढंच सांगतो की छत्रपती संभाजी महाराज तुम्हालाही तेवढेच प्रिय आहेत, तेवढे आम्हाला प्रिय आहेत किंवा सर्वांसाठी तेवढेच प्रिय आहेत. त्यामुळं या पुतळ्याच्या बाबतीत कुणी राजकारण करू नये, लवकरात लवकर या पुतळ्याचं काम चांगल्या प्रतीनं पूर्ण व्हावं.